मुंबई ही मायानगरी आहे, मुंबई कुणालाच उपाशी ठेवत नाही, तुमची स्वप्न ती पूर्ण करते, इत्यादी अनेक गोष्टी मुंबईबद्दल आजवर आपण ऐकल्या आहेत. मुंबईकरांचं या शहरावर प्रेम आहे, पण मुंबईचं खोटं कौतुकही त्यांना पसंत नाही. त्यामुळेच केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात मुंबई स्वच्छ राजधानी ठरल्याचं ऐकून मुंबईकरांना धक्का बसलाय. देशातल्या या स्वच्छ राजधानीचं वास्तव काय आहे तुम्हीच बघा. मुंबईचं वास्तव सांगणाऱ्या या दोन खिडक्या. दक्षिण मुंबई आकाशातून ही अशी सुंदर दिसते. मागे दिसणारा निळाशार समुद्र, उंच इमारती, मुंबईचा इतिहास जपून ठेवणाऱ्या या काही जुन्या इमारती, असं छान दृश्य आकाशातून दिसतं. अनेकांना स्वप्नात दिसणारं ते हेच शहर असावं. दुसरी खिडकी मात्र मुंबईचं वास्तव दाखवते. मुंबईतून वाहणारी ही मिठी नदी, ही नदी आहे हे तिला पावसाळ्यात पूर आल्यावर अनेकांना कळलं. अजूनही अनेकांचा समज ते भव्य असं गटार आहे असाच आहे. केवळ मिठीच नाही तर मुंबईतला जवळपास प्रत्येक नाला असा घाणीनं भरलाय. या नदीतलं पाणी पिण्याचा विचारही करू नका. एवढंच काय, या नदी नाल्याच्या बाजूनं जाताना तुम्हाला असह्य होईल एवढी प्रचंड दुर्गंधी इथं येते. मुंबईच्या महापौरांनी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा आढावा घेतला आणि संताप व्यक्त केला. गंमत म्हणजे महापौर साहेब भडकले त्याच दिवशी तिकडे दिल्लीत मात्र स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत मुंबईला सर्वात स्वच्छ राजधानी असा खिताब बहाल करण्यात आला. हा विनोद करायला दिल्लीतल्या बाबूंना नेमकं कसं जमलं याचंच मुंबईकरांना आश्चर्य वाटतंय. मुंबईत लोकलमधून जाताना आपण नक्की रेल्वे ट्रॅकवरून जातोय की उकिरड्यातून, हा प्रश्न मुंबईकरांना नेहमीच पडत असतो. रुळांलगत एक महाप्रचंड डम्पिंग ग्राउंड निर्माण झालेलं मुंबईकर रोज पाहतात. स्वच्छ सर्वेक्षणवाल्यांना मात्र ते कधी दिसलं नाही. शिवाय रुळांवर पहाटे पहाटे प्रातर्विधीला बसलेले असतातच. देवनार, मुलुंड इथली डम्पिंग ग्राउंड मुंबईकरांना दर 2-3 महिन्यांनी रडवतात. इथं आग लागली की ती विझवता विझवता अग्निशमन दलाच्या नाकी नऊ येतात. डम्पिंग ग्राउंडच्या 3 ते 4 किलोमीटर परिघातली मंडळी नाक मुठीत धरून जगतायत. कचरा प्रश्न सोडवण्यासाठी न्यायालयानं असंख्य वेळा महापालिकेला झापलंय, मात्र हे स्वच्छ सर्वेक्षणवाल्यांना माहिती नसावं. मुंबई म्हटलं की मुंबई बाहेर राहणाऱ्यांना आठवतो तो हा क्वीन्स नेकलेस आणि नरिमन पॉइंट. मोठमोठ्या इमारती, तिथून जवळच असलेलं मलबार हिल, गेटवे ऑफ इंडिया असल्या गोष्टी भुरळ पाडतात. मात्र आता आपण या नरिमन पॉइंटच्या अंतरंगात शिरूया. मनोरा आमदार निवासाच्या मागच्या बाजूला समुद्र किनाऱ्यावर हे असे कचऱ्याचे ढीग साचलेत. स्वच्छ सर्वेक्षणवाल्यांना ते दिसले नाहीत, पण तुम्हाला ते व्यवस्थित दिसावेत यासाठी आमचे प्रतिनिधी थेट या ढिगाऱ्यावरच चढलेत. ह्या नरिमन पॉइंटच्याच एका पॉइंटवर मी उभा आहे, जो कचऱ्याच्या ढिगावर मी उभा आहे. आणि मुंबई महापालिका कशाप्रकारे कचरा स्वच्छ करत आहे त्याचं हे एक वास्तव आहे, उदाहरण आहे. मुंबईतल्या नरिमन पॉइंटवरच असणारे हे जे मनोरा आमदार निवास आहे, त्या मनोरा आमदार निवासच्या बॅक साईडची ही परिस्थिती आहे. या ठिकाणी रोज सकाळी ओपन डिफिकेशन तर होतंच, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा कचरा जो आहे तो स्वच्छ केला जात नाही. मुंबई महापालिका म्हणते की आम्ही हगणदारीमुक्त मुंबई केली आहे, परंतु इथं आल्यानंतर ते मात्र काही पटत नाही. आणि त्याचबरोबर एकंदरीतच मुंबई कशाप्रकारे स्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आली ते देखील न पटणारी अशीच गोष्ट आहे. मुंबई ही 100% हगणदारीमुक्त असल्याचं स्वच्छ सर्वेक्षण अहवाल म्हणतो. पण ही दृश्य पहा, नरिमन पॉइंटमध्येच उघड्यावर शौचाला बसलेले हे काही मुंबईकर अहवालातले दावे फोल ठरवत आहेत. हातावर पोट असलेल्यांचं शहर म्हणजे मुंबई. या हातावर पोट असलेल्यांच्या असंख्य वस्त्या या मुंबईत आहेत. या झोपडपट्ट्या अतिशय बकाल अवस्थेत आहेत. इथे कचरा आहे, पाण्यात आळ्या आहेत, रोगराई आहे, शौचालयं नाहीत, एकूणच सोयीसुविधांची वानवा आहे. मात्र स्वच्छ सर्वेक्षणवाले इथे फिरकलेच नाहीत बहुतेक. अहवालात म्हटलंय की मुंबई मनपानं शहर स्वच्छ करण्याची कंबर कसली म्हणे. आता आपण थेट पालिका मुख्यालयापाशी जाऊया. अवघ्या 1.5 किलोमीटरवर असलेल्या पी डिमेलो मार्गावरचा हा कचरा पहा. हे असंच दृश्य बहुतांश रस्त्यांवर दिसतं. आपण याला इतके सरावलो आहोत की त्याचं काही वाटेनासंच झालंय. पण स्वच्छ अभियानवाले मुंबईच्या रस्त्यांवरून फिरलेच नसावेत बहुधा.
गेल्याच पावसाळ्यातली मुंबईची तुंबई झाल्याची ही दृश्य पहा. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही म्हणून मुंबईत ही स्थिती दरवर्षी उद्भवते. या पुरात जागतिक कीर्तीचा डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्यासारख्यांचा जीव जातो. स्वच्छ अभियानवाले मात्र हे सगळं विसरले. मुंबईविषयी वाकडा शब्द सहसा मुंबईकर ऐकून घेत नाही का? पण मुंबईला देशातली सर्वात स्वच्छ राजधानी म्हणणं हे जरा अतीच झालं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.